या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सदाभाऊ पाटील जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. कोकण शिक्षक मतदार बरेच शिक्षकांनी मतदान केलेलं आहे, त्यावेळेस आपण काय सांगाल आपल्या? आमचा जो उमेदवार आहे आमदार बाळाराम पाटील, गेली 5 वर्ष त्यामुळे त्या कामाची पावती जाईल, कोण काम करत आहे हे बघत असतो. आणि यावेळेला तर मागच्या जास्त मताची आहे. तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक सुभाष साळुंके हे काय म्हणाले बघूयात. कोकण शिक्षक मतदारसंघाला सकाळपासून आपल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. आता सकाळपासून आतापर्यंत किती मतदान झाले? आता 400 अधिक शिक्षकांचं मतदान झालेलं आहे. या मतदान केंद्रामध्ये 2 बूथ त्या ठिकाणी आहेत. 1900 अधिक मतदान शिक्षकांचं त्या ठिकाणी होणार आहे आणि 2 मतपेट्या त्या ठिकाणी आहेत. तर आपण पाहत असाल की प्रचंड उत्साह शिक्षकांमध्ये आणि भावना या ठिकाणी की त्यांनी मात्रे हे शिवसेना भाजपा युतीचे पाठिंबा दिलेले उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि हे शिक्षक मुख्यत्वेच स्वतः आहेत. शिक्षकांचे अनेक त्यांना माहिती आहेत. विनाअनुदानीचा प्रश्न असेल, कुठल्या अनुदानाचा प्रश्न असेल, संस्था चालकांचे प्रश्न असेल, वेतनवाढीचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न कारण ज्ञानेश्वर मात्रे सरांनी सोडवलेले आहेत. आणि म्हणूनच प्रत्येकाला वाटतं की ज्ञानेश्वर मात्रे आपल्या रूपाने त्या ठिकाणी आमदार होईल आणि म्हणून आजच्या आपल्या स्थानिक या ठिकाणचा उमेदवार असल्यामुळं तो आमदार करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाचे धडपड त्या ठिकाणी आहे आणि प्रचंड रान त्या ठिकाणी आहे. 100% मतदान कसं होईल असा प्रत्येकाचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे आणि याच्यापती जर विचार जर केला तर प्रत्येक शिक्षकामध्ये एक उत्साह या ठिकाणी आहे. ते गेले 10-15 वर्षापासून शिक्षकांसाठी घरातून जे काम करतात त्याचं उत्तरायण होण्याची वेळ आता या ठिकाणी आलेले आहे. शिक्षक मतदार या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि आमचे शिवसेना भाजपा युतीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, हे सर्व त्यांना विजय करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. आणि आजचा दिवस जो आहे तो त्या तुम्ही पाहाल की ज्ञानेश्वर मात्रे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आमच्यामध्ये आहे.